आज आपण पायथॉनमध्ये टुपल कशाला म्हणतात ते पाहू. मागील व्हिडिओमध्ये आपण पायथॉनमध्ये एक लिस्ट कशी तयार केली जाते ते पाहिले. लिस्ट तयार केल्यानंतर लिस्टमधील एलिमेंट्स आपण अपेंड करू शकतो, म्हणजे एक नवीन एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, इन्सर्ट करू शकतो एका ठराविक ठिकाणामध्ये, किंवा आपण त्याच्यातला एलिमेंट डिलीट देखील करू शकतो. या ठिकाणी आपण एक लिस्ट तयार करू आणि एका लिस्टवर कोणकोणते ऑपरेशन्स करता येऊ शकतात ते पाहण्यासाठी आपण त्या लिस्टचे नाव लिहू आणि एक डॉट देऊन थोडा वेळ थांबू, तर आपल्याला ही यादी दिसून येते. या यादीमध्ये आपल्याला लिस्टवर कोणकोणते ऑपरेशन्स करता येतात हे दाखवले गेलेले आहे. याउलट आता एक टुपल कशी तयार केली जाते ते पाहू. वरील लिस्टमधील नावे घेऊन आपण एक टुपल तयार करू. या ठिकाणी तुम्ही जर तुलना केली, फक्त आपल्याला जो फरक दिसतो एवढाच की वरच्या यादीमध्ये आपण एक स्क्वेअर ब्रॅकेट वापरलेला आहे आणि खालच्या यादीमध्ये आपण एक राउंडेड ब्रॅकेट, जो नॉर्मल आपण ब्रॅकेट वापरतो नेहमी, तो ब्रॅकेट वापरलेला आहे. तर पायथॉनमध्ये लिस्ट तयार करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर केला जातो आणि टुपल तयार करण्यासाठी राउंडेड ब्रॅकेटचा वापर केला जातो. टुपल तयार झाल्यानंतर त्या टुपलवर कोणकोणते ऑपरेशन्स करता येऊ शकतात ते पाहण्यासाठी आपण येथे त्याचे नाव लिहू आणि एक डॉट देऊन थोडा वेळ थांबून, या ठिकाणी आपल्याला काउंट आणि इंडेक्स ही दोन नावे दिसतात. तर आपण टुपलमधील एलिमेंट्सची जी संख्या आहे, जी किती नावे त्याच्यात आहेत, ते आपण मोजू शकतो आणि इंडेक्स म्हणजे एखादे नाव लिहिल्यास ते टुपलमध्ये कितव्या नंबरवर आहेत ते आपल्याला येथे दाखवता येते. आणि याच्या व्यतिरिक्त जे नॉन इंट्रुझिव्ह ॲक्शन्स आहेत, म्हणजे प्रिंट करणे किंवा स्लाइस करणे या वगैरे गोष्टी आपण करू शकतो त्याच्यामध्ये, ते लिस्टप्रमाणेच करू शकतो. जसे आपल्याला टुपलचे कंटेंट्स प्रिंट करायचे असतील, त्याचे नाव लिहून एंटर करतो तर याची सगळी नावे आपल्याला प्रिंट झालेली दिसतात. आता याला आपण स्लाइस करू. स्लाइस केल्यास त्या टुपलमधील एका ठराविक क्रमांकाच्या पुढचे किंवा ठराविक क्रमांकापासून ठराविक क्रमांकापर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत तेवढे आपल्याला प्रिंट करता येतात. तर अशा रीतीने आपण टुपलमध्ये हे ऑपरेशन्स करू शकतो. टुपल का वापरले जाते? तर टुपलला आपण एक फायनलाइज्ड लिस्ट असे समजू. म्हणजे आपण जेव्हा एखादी लिस्ट तयार करतो आणि जर त्याच्यात काही बदल करायचा नसेल, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक लिस्ट बनवली, त्याच्यामध्ये फक्त महिन्यांची नावे दिलेली आहेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत, तर अशा वेळेला आपल्याला त्याच्यात बदल करायची गरज पडत नाही, कारण महिने आपले फिक्स्ड आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लिस्ट जर आपण बनवली तर ती लिस्ट म्हणून न बनवता त्याला टुपल म्हणून बनवली जाते. त्याच्यामध्ये मेमरी कमी लागते त्याला आणि त्याचा जो ॲक्सेस आहे तो फास्ट होतो. तर याचा वापर मोठ्या प्रमाणात डाटा वापरून डिक्शनरी तयार करण्यासाठी केला जातो. तर डिक्शनरीमध्ये टुपलचा वापर कसा केला जातो ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.